नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। बदलापूर पूर्व संभाजीनगर येथे जरीमरी माता मंदिर ट्रस्ट यांनी नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे। ही देवी नवसाला पावते अशी तेथील लोकांची श्रद्धा आहे। नवरात्रोत्सवानिमित्त या ट्रस्टने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती दत्ता पवार यांनी बदलापूर विकासला दिली। नमस्कार, आज आपण आलो आहोत जरीमरी माता येथे, जिथे असं समजलं जातं की ही देवी नवसाला पावते। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। जाणून घेऊयात काय काय कुठल्या कुठल्या प्रकारचे कार्यक्रम त्यांनी आयोजले आहेत। जरीमरी मंदिर कुळगाव बदलापूरचं एक ऐतिहासिक मंदिर आहे आणि माळावरची देवी म्हणून ही प्रसिद्ध आहे। ह्या मंदिरामध्ये वार्षिक सर्व सण साजरे होतात, नवरात्र उत्सव आणि दत्तजयंती। दत्तजयंतीमध्ये महाप्रसाद वगैरे असतो आणि नवरात्रीमध्ये 9 दिवस गरब्याचा कार्यक्रम आणि बाकीसुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरे करत असतो आम्ही। आणि गावामधील सर्व रहिवासी भाविक ह्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात आणि वटीभरणीचा कार्यक्रम दररोज नित्यनियमाने ह्या ठिकाणी साजरा होत असतो। आणि सर्वांना माहिती आहे, माळावरची देवी नवसाला पावणारी देवी आहे, अशी ही प्रसिद्ध जरीमरी देवी म्हणून कुळगावची एक नाव आहे। मी पुष्पा प्रकाश धोत्रे, नगरसेविका कुळगाव बदलापूरची, आणि मी पाणी नाही बाल कल्याण समितीवर आहे आणि मी या देवीची सदैव पूजा करत असते आणि ते कार्यक्रम होत असतात नेहमी। आणि माझे मिस्टर आणि आम्ही मिळून म्हणजे कार्यक्रम करत असतो, ही कामं वगैरे करत असतो। कॅमेरामॅन विजू मोरेसह मनाली गोळे, बदलापूर विकास। बदलापूरमधील खराब झालेल्या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी यासाठी कुळगाव बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष हरिश्चंद्र थोरात, माजी शहराध्यक्ष शंकर भोईर, उपाध्यक्ष सौ रेणुका वाकपट्टे, सुरेंद्र भालेराव यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश कानाडे यांना निवेदन सादर केले आहे। सौ स्वप्ना श्रीधर पाटील यांच्या संवेग फाउंडेशनने शनिवारी सायंकाळी 5 वाजता शारदोत्सव महाभोंड्याचे आयोजन केले आहे। या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संबळवादिका सुलभा सावन आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत। बदलापूरमधील सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सौ स्वप्ना श्रीधर पाटील यांनी केले आहे। आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।